रस्त्यावर अपघात घडला तर सध्या आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढणारे अनेक जण दिसतात. अपघातग्रस्तांना मदत करण्याची संख्या मात्र खूपच कमी असते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती प्रीतिश राऊत यांनी मात्र याबाबत आदर्श निर्माण केलाय. देवगडला कार्यक्रमात जात असताना पिंगुळी नजीक एका दुचाकीचा अपघात झाल्याचे त्यांनी पाहिले. मात्र केवळ बघ्याची भूमिका न घेता त्यांनी जखमी युवकाला शासकीय गाडीतून कुडाळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सभापती प्रीतिश राऊत देवगड इथं आमदार नितेश राणे यांच्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत स्वाभिमानचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष मनीष दळवी होते. पिंगुळी नजीक एका दुचाकीला अपघात झाल्याचे त्यांनी पाहिले. तिथं बघ्यांची खूप गर्दी होती. मात्र त्यांनी बघ्याची भूमिका न घेता जखमी युवकाला आपल्या शासकीय वाहनातून कुडाळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले. यापूर्वीही प्रीतिश राऊत यांनी अशाच अपघातग्रस्त युवकाला रुग्णालयात पोहोचवले होते. आपला दैनंदिन प्रोग्राम कितीही व्यस्त असला तरी अपघातग्रस्तांना मदत करून राऊ यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रीतिश राऊ यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.